नमस्कार, आप देख रहे हैं री इंडिया न्यूज और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। नमस्कार, मी है अमित वानखडे, री इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज इथे ऑर्गॅनिक फार्मिंग यानी कि सेंद्रिय शेती याच्यावरती एक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती। आज आपण कार्यक्रमाचे आयोजक आहे, त्यांच्यासोबत आपण चर्चा करतो आहे। सर नमस्कार, री इंडिया मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज इथे जी कार्यशाळा झालेली होती मी त्याची माहिती तुमच्याकडून घेईल। सर्वप्रथम सर आपण आपला परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्यावा। साहेब, सीड रूलर आणि स्पीड इंडिया या दोन एन जी ओच्या माध्यमातून आजची ही नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती या विषयाची कार्यशाळा आहे। कार्यशाळा सुरू आहे, त्याचे दोन सत्र संपलेले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं सत्र सुरू होणार आहे ते म्हणजे सेंद्रिय शेती आणि या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जे प्रॉडक्ट्स तयार झाले त्याचं मार्केटिंग हा सगळ्यात महत्त्वाचा विषय। आणि या मार्केटिंगमध्ये जे सक्सेस झालेले आहेत, जे एक या देशातली सक्सेस स्टोरी आहे, जे आज ज्यांनी या देशातले 1.5 लाख शेतकरी आणि 15-20 लाख ग्राहक ही एकत्र आणले आहेत या प्रॉडक्टसाठी, असे श्री ज्ञानेश्वर बोडके या कार्यक्रमाचं आकर्षण आहे। ते माझ्या बाजूला उभे आहेत, यांचं सत्र यानंतर होणार आहे। त्यांनी हे साधारणतः पुणे मुंबई या परिसरात हे काम सुरू केलेलं आहे। फार्मर टू कस्टमर हा कन्सेप्ट आणि या कन्सेप्टची सुरुवात विदर्भामध्ये एक अभिनव फार्मर्स ग्रुप म्हणून त्यांनी तयार केलेला आहे। 1.5 लाख शेतकरी त्याचे मेंबर्स आहेत। तो जो त्या अभिनव फार्मर्स ग्रुप जसं पुणे भागामध्ये मुंबई भागामध्ये काम करतात, तसं काम आपल्या नागपूर परिसरात व्हावं हा आजचा हा प्रयत्न आहे। आणि त्यासाठी ज्ञानेश्वर बोडके या ठिकाणी आले। मी दोन्ही आमच्या कंपनींच्या वतीने एन जी ओंच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आज पहिल्या सत्रामध्ये मेडिसिनल शेती म्हणजे औषधी वनस्पतीची शेती आणि दुसऱ्याच्या म्हणजे सेंद्रिय शेती कशी करावी, त्याची काय आवश्यकता आहे, हे असे दोन सत्र संपन्न झालेले आहे। परंतु या सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की सेंद्रिय प्रॉडक्ट तयार झाल्यानंतर त्याचं मार्केटिंग आणि ते ग्राहकापर्यंत थेट जर पोचले तर मधला हा दलाल ट्रेडर हा कमी करणे, तरच शेतकऱ्याला चांगला भाव आणि कन्झ्युमरला माफक भाव ही साखळी साधल्या जाईल। आणि त्याचे या देशातलं सक्सेस स्टोरी असलेले श्री ज्ञानेश्वर बोडके यांचा खऱ्या अर्थाने आपण इंटरव्ह्यू घेऊन तो या विदर्भातल्या शेतकऱ्यांपर्यंत विदर्भातल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवावा अशी माझी आपल्याला विनंती आहे। खूप खूप धन्यवाद सर। आमच्यासोबत आहे ज्ञानेश्वर बोडके साहेब। आजची जी कार्यशाळा झालेली आहे त्याच्याबद्दल आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। सर खूप खूप स्वागत आहे तुमचं री इंडिया न्यूज चॅनलमध्ये। सर थोडंसं आपण आजच्या कार्यक्रमाबद्दल थोडीशी माहिती द्यावी आमच्या दर्शकांना। आणि सर तुमचा हा जो एक अनुभव आहे, रिच अनुभव आहे, एक इतक्या वर्षांचा अनुभव आहे, तर त्या अनुभवाचा म्हणजे जे छोटे शेतकरी आहे त्यांनी कशाप्रकारे म्हणजे शेती करावी, सेंद्रिय शेती करावी आणि ते कसे प्रॉफिटमध्ये जातील याबद्दल पण थोडंसं आपण आमच्या चॅनलच्या मार्फत थोडीशी माहिती द्यावी। नक्की। माझं नाव ज्ञानेश्वर बोडके, आत्ता साहेबांनी ओळख करून दिली। पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात छोट्या छोट्या प्रमाणावरती आम्ही गेल्या 22 वर्षापासून ऑर्गॅनिक पद्धतीने एकात्मिक सेंद्रिय शेती आणि थेट विक्री हा प्रकल्प राबवतो आहे। त्याच्यामध्ये 1.5 लाख शेतकरी आणि जवळजवळ 75-76 हजार महिला बचत गटांच्या महिला मिळून भाज्या, धान्य, दूध आणि फळं याचं उत्पादन करतो 100% देशी गाईच्या शेण गोमूत्रावरती। आणि सगळं पॅकिंग करून ॲपमार्फत, अभिनव कार्ट नावाचा ॲप आहे, ॲपमार्फत या महिला बचत गटांच्या महिलांना घेऊन घरोघरी पोचवायचं काम करतो आहे। जवळजवळ देशामध्ये 36 लाख बास्केट आम्ही आठवड्यात पोचवतो आणि याच्यामधून जवळजवळ 400-500 करोड रुपयाचं टर्नओवर या ग्रुपचा आहे, म्हणजे पैसेही खूप चांगले मिळतात। तर तोच प्रयोग आम्हाला असं वाटलं की पूर्ण देशामध्ये, विदर्भामध्ये तर आपल्याला करायचंच आहे आणि पूर्ण देशामध्ये व्हा म्हणून माननीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना काल एकात्मिक सेंद्रिय शेती आणि थेट विक्रीचं प्रकल्प समजून सांगितला। आणि आम्ही साहेबांना विनंती केली की साहेब पूर्ण देशामध्ये जर ही चळवळ म्हणून आपल्याला करता आलं तर खूप चांगलं काम होईल। तर साहेबांनी लगेच सांगितलं की देशामध्ये तर आपण करू, आपण पहिलं विदर्भात जे गरीब शेतकरी आहे यांच्यासाठी काहीतरी चांगलं काम करू आणि मग हाच प्रयोग आपण सगळीकडे दाखवून ते आपोआप सुरू होईल। म्हणून सीड रुरल आणि स्पीड इंडिया या दोन्ही संस्थांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही ताबडतोब सुरू करतो आहे। या सगळ्या मान्यवरांची आम्हाला संमती आहे, यांचा सहभाग आहे याच्यामध्ये, कारण सगळे एकत्र येऊनच ही मुवमेंट चालू होईल। तर याच्यामध्ये आम्ही इथं मोठ्या प्रमाणावरती भाज्या, धान्य, दूध आणि फळं या 2-3 महिन्यात ताबडतोब आम्ही 1000 ग्राहकांपर्यंत
या सगळ्या परिसरामधला या लोकांच्या ओळखीतले जे शेतकरी आहे सध्या त्यांची लिस्ट करून त्यांना आम्ही भाज्या धान्य दूध आणि फळं पिकवायची कालपासून ऑलरेडी व्यवस्था केलेली आहे. त्या पद्धतीचा आम्ही सगळं प्लॅनही तयार करतो आहे आणि लवकरच एकदा विक्री सुरू झाली शेतकऱ्याच्या हातात पैसे जर दररोज यायला लागले या लोकांच्या जे डोक्यात आहे ते पूर्णपणे आम्ही इथं उतरवतो आहे. कारण ही लोकं अनेक वर्षापासून खूप चांगलं काम करतात, खूप चांगला सपोर्ट देतात गरज नसताना. पण या सपोर्टचा याचा एकच उद्देश सार्थ होईल यांचा, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात दररोज पैसे गेले पाहिजे आणि ग्राहकांना विषमुक्त अन्न मिळालं पाहिजे या सगळ्या सिस्टममधून. तर तो इथं खूप चांगल्या पद्धतीने आम्ही राबू, मग विदर्भाबरोबर बाकी मराठवाड्यामध्येही हळूहळू आमचं मॉडेल बघतील आणि ते रिफ्लेक्ट करायचं काम करू. आणि गडकरी साहेबांनी ही सगळी टीम तसं जर पाहिलं तर मी एक पहिला नेता असा पाहिला की भारतातल्या प्रत्येक ग्राउंड रूटच्या माणसाच्या तोंडात गडकरी साहेबांचं नाव आहे. आणि आम्हाला वाटतं की भारतातल्या प्रत्येक गरिबापर्यंत जर ऑर्गॅनिक भाज्या आणि विकणारा तयार जर झाला तर यातून खूप मोठी क्रांती होईल आणि खरी हरित क्रांती असेल असं मला वाटतं या निमित्ताने. सर खूप खूप धन्यवाद इंडियाशी बोलायला, खूप खूप धन्यवाद. ऐसी ताज़ा खबरों की अपडेट के लिए आप देखते रहिए री इंडिया न्यूज़. हमारे चैनल को लाइक करें, ज़्यादा से ज़्यादा शेयर करें और सब्सक्राइब करें.